वयोवृद्ध उपोषणकर्त्यांच्या प्रकृती ढासळत असून सरकारनं सहनशीलतेचा अंत पाहू नये अशा भावना अंकोलीतील मराठा समाज बांधवांनी व्यक्त केल्या मराठा आरक्षण मिळण्यासाठी अंकोली गावातील भैरवनाथ नरहरी भोसले आणि विष्णुआंना पवार हे गेले दोन दिवस आमरण उपोषणाला बसलेत विष्णुअना पवार यांचं वय पंच्याऐंशी वर्ष असून ते एका पायानं अपंग आहेत मात्र मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय आपण माघार घेणार नाही असा निर्धार त्यांनी केला आहे डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असता त्यांचा बीपी कमी झालाय आणि शुगर देखील कमी झाली आहे त्यामुळं त्यांना सरकारी दवाखान्यात सलाईन लावण्यात आलं सलाईन संपल्यानंतर पुन्हा ते उपोषणस्थळी जाऊन आंदोलन कायम राखणार आहेत सरकारनं लवकरात लवकर दखल घ्यावी अन्यथा युवकांचा संयम सुटण्याच्या मार्गावर आहे अशा भावना सकल मराठा समाजाच्या वतीनं व्यक्त करण्यात येत आहेत